नमस्कार मैत्रिणीनो, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीजलिंग्स। चीजलिंग्स हे मैदा आणि चीज हे ह्याचे मेन इन्ग्रेडियंट्स आहे। तर त्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूया। तर चीजलिंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आधी बघून घेऊ। मी इथं घेतलेलं आहे 1 कप मैदा, थोडे मिक्स्ड हर्ब्स आहेत, हे अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स आहेत, तुम्ही हवे तर घ्या किंवा नको घ्या। ओवा आहे अर्धा चमचा, मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि सोडा चिमूटभर, 2 मोठे चमचे लोणी, मळण्यासाठी दूध आणि ही 2 मी चीज स्लाइस घेतलेले आहेत। खरं तर चीज क्यूब्स किसून घेतले तरी चालतात, मला इथं चीज क्यूब्सच घ्यायचे होते। खरं सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे चीज क्यूब्स अवेलेबल नाही आहेत, त्यासाठी मी होते ते चीज स्लाइस घेतलेले आहेत। चला मैत्रिणीनो, आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करू। हा 1 कप मैदा व्यवस्थित साळून घेतलेला आहे, त्यात मी थोडा अर्धा चमचा म्हणा किंवा चिमूटभर म्हणा पाव चमचा सोडा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ। इथं मीठ थोडंसं कमी आहे कारण आपल्या चीजमध्ये सुद्धा मीठ येणार आहे। हे आहेत मिक्स्ड हर्ब्स, ऑप्शनल आहेत। त्यानंतर ओवा आहे, हे 2 मोठे चमचे लोणी घातलेलं आहे। त्यानंतर चीज क्यूब्स असेल तर किसून घ्या, आता आपल्याकडे चीज क्यूब्स नाही आहेत, तर मी हे 2 चीज स्लाइस कुस्करून घेत आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडंसं लोण्यामुळे वगैरे मऊ झालेलंच आहे, थोडंसं दूध लागलेलं, दूध घालून आपण थोडंसं मळून घेऊ। आता हा आपला गोळा छान मळून घेतलेला आहे, ह्याला कमीत कमी 15 मिनिट ते अर्धा तासपर्यंत आपण झाकून ठेवू आणि त्यानंतर ह्याचे चीजलिंग करायला घेऊ। आता हे पीठ छान मऊ झालेलं आहे, ह्याला मी अर्धा तास ठेवलं होतं। आता ह्याचे मी 4 गोळे करते आणि एक एक गोळा हा थोडा मैदा लावून मैद्यावर लाटून घेते। आता माझं हे लाटून झालेलं आहे, मी हे पातळ लाटलेलं आहे आणि आता इथे आपण चीजलिंग्स कट करायचे आहेत। साईडचं पोर्शन आधी कापून घ्या आणि त्यानंतर हवं तर तुम्ही सुरीनं कट करा किंवा आपलं हे जे करंजी वगैरे कापायचं कातणी असते ना, त्या कातणीनं ह्याचे छोटे छोटे चौकोनी आता हळूवारपणे हे चीजलिंग जे आहेत ते आपण काढून प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। याप्रमाणेच आपण दुसरा गोळा लाटून आणि कापून घेऊया। आता आपलं तेल तापलेलं आहे, चीजलिंग सगळे बनवून तयार आहेत, तर आता ह्या गरम तेलात आपण ह्यांना सोडूया। जरी आपल्याला दिसताना गोळा वाटला तरी ते जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा ते सगळे सुटे होऊन जातात। आता आपले हे चीजलिंग तळून तयार आहेत, आता हे आपण काढून घेऊ। थोडेसे लालसर पांढरे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण ठेवूया। तर अशा प्रकारे आपले चीजलिंग कुरकुरीत गरम गरम करून तयार आहेत। हे तुम्ही करून पहा, मुलांना तर खूपच आवडतात, तुम्हाला शॉर्ट ब्रेकला देता येतं आणि आता मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे देऊ शकता आणि खूप लवकर होतात। आणि शेप हाच केला पाहिजे असंही नाही, तुम्ही पट्ट्याही करू शकता, जाड करू शकता, पातळ करू शकता, जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला शेप देऊ शकता। तर असंच बघत राहा वृषालीज किचन, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण का मलाही कळलं पाहिजे की या डिशेस तुम्हाला आवडतायत का नाही।